माझं ते माझ्या गर्लफ्रेंडला वाटतं की मी म्हणजे वॉट माय गर्लफ्रेंड थिंक्स जे आपण पोरं पोरं करतो इकडे एकदम अतरंगी काय करतो आपण सेक्स सोडून सेक्स खात जवणं ते सगळं चीप गिरी सोडून ते सगळं सोडून सिद्धांतगिरी काय पाहिजे त्याला मग तुला नक्की काय पाहिजे असं काहीतरी अतरंगी द्यायचे चुकता करतो आपण खाऊन खाऊन बघ काय करूया पिझ्झा करा पिझ्झा ते सगळं नाही मित्र आणि तू सलाड डायटिंग चालू आहे बघा सो दिस इज अनदर डे अनदर शूट ऑफ मुंबई इंडियन्स and the players over there as I don't know if you can see the players shooting today for Mumbai Indians at Vitawa Pachne which is in Kalwa Vitawa people great ground I love this me adi khub khelayto ikade but I'm loving this so now you can see the viral video which you have shot just now enjoy okay swatane sachin samajhte ha अरे चुत्ती कोणता पुढचा का मागचा अरे लवड्या हाय माझं चेहरा पाणी अरे अरे भावा काका वाटतोय पिकनिकचे काका कुठे बसायचंय पिकनिकला झाडाखाली बसू चेरी ब्लॉसम आहे का इकडे कुठे आज पार्सिकचं रॅप खायचं मुंबई इंडियन्स साठी काय काय करायला लागतं मुंबई इंडियन्स प्रेम हिला दे ते मौन व्रत वरती चाललाय दुनिया का पता नहीं आज मुंह छिलने वाली है ये ज्यादा हो गया ओ माय गॉड ये ज्यादा हो गया एवढं पण नव्हतं करायचं रे एवढे पैसे नाही देते ओ पूर्ण संपव ना ओ फक अरे असंच रा दिवस आणि दिवसभर असंच रा छान दिसते दिवसभर असंच रा पैसे पाहिजे होती आणि घेतली हो ओ ओ वो ओ हात काढ हात काढ हात काढ ला 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 चलो 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 पोलार्ड पोली माय बॉय पोली माय बॉय कम ऑन पोली पोली ओ डिवाइन डिवाइन अपने जोन में गली गली गैंग और घर मेरा बॉम्बे मोशन काय काय मोशन रे हा मोशन घेतो सर बरोबर आहे करंची कान फाटली आहे कारण टेप काढल्यावर माझ्यासारखं होईल कारण टेप काढल्यानंतर लॉल फनी आहे ना मी खूप फनी आहे ना मी काय वाटतं तुला मी फनी आहे की नाही थोडा थोडा तरी एकदम थोडा आहे मी फनी झालं मला वाटलं झालं जोरात आहे एकदम जोरात हात काय अरे काय अरे इकडे इकडे इथे रे इथून मला माहिती आहे ना मी केलंय ना तोड ना माझं नाही थोडस बोचेल वॅक्सिंग टाइम लागले तुझ्या आता संपलाय संपलाय बघा एक कंटेंट क्रिएटर कंटेंट साठी काय काय करतोय तुमच्यासाठी काय करा ना रे ना करा अगेन ब्रो टा 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 लोडा निघाले असे वो देव केस पण निघाले दोन तीन मस्त केस निघाले रे अरे लोडा था गुड मॉर्निंग मित्रांनो लॉकडाऊन मध्ये काय करायचं काय कळत नाही ब्लॉग मध्ये काय टाकायचं हे पण नाही कळत बट काल मला एक सुंदरशी आयडिया आली माझा मित्र आहे आणि जो कॉन्टेंट क्रिएटर पण आहे श्रवण सी साग तो मला कालपासून कॉल करतोय कामासाठी बट मी नाही उचलला दोन तीनदा कामात होतो मी उचलला नाही त्यावेळी पण नंतर मी विचारलं जरा थांब इट्स टाईम फॉर प्रँक बेबी सो काल मी आणि सौरभनी ठरवलं मी सौरभला फोन केला ॲक्च्युली मी सौरभला बोललो भाई मेरे दिमाग में ये आयडिया है अँड कॉन्टेंट है तो व्लॉग पे तो जाणाही माझा हा फाई सो सौरभकडे आता श्रवण गेला आहे
आणि मी सरोला बोललं की मी त्याला आता फोन करतो, त्यांनी आत्ता जस्ट फोन केला मला, मी उचलला नाही, तर मी आता त्याला कॉल करणार आहे. सौरभ तिथून श्रवणला रेकॉर्ड करणार आहे आणि मी त्याची फुल फाडणार आहे, म्हणजे मी त्याला बघायचं आता काय होणार आहे. हॅलो, एक मिनिट, काय करायचं बोल ना. किती फोन करणार आहेस तू? काय झालं काय? मी ते काहीतरी कालपासून कामात आहे, मी जर तुझा फोन नाही उचलला तर जरा समज ना भाई. अरे बोलला मला, तुला कळत नाही का कालपासून तू फोन मेसेज करतोय, मी काय काय इथे सिच्युएशन मध्ये तुला माहित आहे का काय चालू आहे माझ्या इकडे? दरवेळी फालतूगिरी मला नाही पटत आहे, काहीतरी मी इथे काहीतरी काहीतरी कामात अडकलो आहे, काहीतरी इमर्जन्सी आहे इकडे. अरे इकडे सौरभ बोलला, कॉल करून विचारलेला काय झालं? काय फालतूगिरी आहे सौरभ? अरे रिप्लाय देत नव्हता म्हणजे काय चालू आहे? मी तुमचे बघितले ग्रुपवर पण मेसेज बघितले, मी बघतोय सगळ्या गोष्टी. आणि ते काय परिस्थिती आहे श्रवण? कधीपासून कालपासून कॉल करतोय, मेसेजवर मेसेज चालू आहे, काय फालतूगिरी आहे? काय फालतूगिरी आहे ही श्रवण? हे बघ मी खरंच सांगतोय, जास्त जास्त डोक्यात जाऊ नको श्रवण, पहिलंच सांगतोय मी तुला. मित्रा दरवेळी दरवेळी मस्करी मस्करी नाही चालत, प्लीज. हा पहिलंच सांगतोय इथे काय परिस्थिती आहे तुला माहित नाही ना, तर जास्त डोक्यात जाऊ नकोस, कळलं ना? हा प्लीज मित्रा, हे बघ बस कर, फोन नको करू, तेच बेटर आहे माहिती, नको त्रास देऊस, कळलं ना? हा. आणि तो समोरचा तुला आता रेकॉर्ड करतोय तो बघ कसा वाटतोय तुला. सो बघितलं मित्रांनो, कंटेंट सगळीकडे, फक्त तुमचं लक्ष असलं पाहिजे. श्रवण मित्वा, आय एम नॉट सॉरी ऑल्सो फॉर दिस, बिकॉज तुला पण जरा ॲडव्हेंचर भेटलं ना घरी बसून काहीतरी, आणि मला पण. सो जर तुम्हाला वाटत असेल की मी असं अजून कोणासोबत प्रँक करू, म्हणजे आता तर सर्वांनीच बघितलं आणि सगळे माझ्या मित्रांना हे सगळं कळलं असेल, बट इफ यू वॉन्ट की मी असा प्रँक कोणासोबत काहीतरी असा काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रँक करू, म्हणजे विचार करू, तर प्लीज मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मजा येईल, म्हणजे मला प्रँक करायला खूप मजा येते, मला माहिती आहे माझ्यासोबत पण कोणतरी असं करणार आहे, आणि हे व्लॉगमध्ये वगैरे कुठेतरी या व्हिडिओमध्ये कुठेतरी होणार आहे, आणि माझ्यासोबत झाले प्रँक, बट मला काय प्रॉब्लेम नाही या गोष्टी, तुझ्या असं आवडतं, काय मजा आली. लाईक दबा लाईक दबा लाईक दबा. गुड मॉर्निंग वानो, ॲज यू नो की पॅन्डेमिक सुरू आहे अँड रील्स घरातूनच करावे लागतात, सो कसं करायचं काय करायचं कळत नाही, बट असे काही काही आयडियाज भेटतात आणि त्याच्यातून यु नो काहीतरी रील बनवतो आहे. होपफुली तुम्हाला आवडेल, ही ऑलरेडी इंस्टाग्रामवर असेल, तू प्लीज जाऊन चेकआउट करा इंस्टाग्रामवर. अँड ह्याचा हा BTS असणार आहे, कारण मला वाटतं ह्याचा BTS जरा इंटरेस्टिंग असेल तुम्हाला बघायला, म्हणून मी हे शूट करतो आहे. अँड या first collaboration with Mithila Parker and yeah, don't cute look ekatra manje kay bolla mango jase ithe varti slice karun tukde taklet ani ha kind of a cake ahe, mala mahit nahi kasa vagere lagto, but jar tumhala cake paije asel tar amor memorables manun khali description mein mi link deto hai, पूजा तिचं नाव आहे, यू कॅन कॉन्टॅक्ट अँड यू कॅन गेट दिस अमेझिंग केक्स. आणि काय बेकरीचे आयटम्सची ती म्हणजे मला वाटतं महाराणीच आहे. अँड नाव लेट्स शूट द व्हिडिओ बिकॉज 11 टाकायचं आहे आणि आता 10 वाजले, सो आज पहिल्यांदा लवकर सकाळी उठलो आणि आय एम डुईंग इट, सो लेट्स गो फॉर इट गाईज. विद्वान नो टेक झालेला आहे आणि मला माहिती आहे
तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बोंबाबोंब करणार तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बोंबाबोंब करायच्या आधीच मी तुम्हाला सांगतोय की हा जो केक आहे हा मीच खाणार आहे, हा वेस्ट नाही जाऊन देणार आहे, कारण मी ऑलरेडी डिसाईड केलेलं, पण घरी पण आई बापांना विचारलं मी असं करणार आहे आणि त्याच्यानंतर मी हा स्वतःच खाणार आहे, म्हणजे आता हा झाला आहे आता मी खाणार आहे. सो आता या आता पहिले आपण तोंड धुवून घेऊ आणि मग खाऊन घेऊ आणि वळूया पुढे. ओके क्लीन ये या ट्रान्झिशनसाठी आणि मग अशा एफर्टसाठी केकच्या तुमचा जर एवढा केला ना प्लीज लाईक करा. ओके तुफान आया भाई, आय होप लवकरच जाईल आणि नो जास्त काही त्रास नाही येणार, पण आपल्याला आता खाली जावं लागेल बिकॉज जरा शूट करावं लागेल ना, म्हणजे इथे जवळपास काहीतरी पाऊस पडतोय, जरा चांगले फुटेजेस वगैरे जरा लागतील आता इन फ्युचरसाठी किंवा आतासाठी पण. सो लेट्स गो. मुची आण आला सियाळो अनिल कपूर मी मला विचारतोय ती मुची घरी कापली का. इट्स नो चेंज इन शरण लुक मध्ये पण आणि फॉलोअर्स मध्ये पण अर्बन मंकी प्रमोशन. Someone got shades, baby. Oh, wow. JD, JD. Hi, JD. Oh. Bra, 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 bra. आता आधी घेतलाय श्वास घेतलाय बघ, श्वास घेतलाय हे बघ, एक बसल्या दोन हे नाही माहिती हे तीन सगळ्यांचं वाढलं रे आपलं, आपलं तर श्रावण आहे माझं खूप वाढलंय जास्त वाढलं काय तुझं सिद्धार्थ इकडे ना काय आता आपलं एक ग्रहण विषय जरा थांब एक सेकंड काय ग्रहण विषय बड्डे अच्छा कुठे घेऊन जाणार ते तळी पर सॉंग ऐकलंय कुठे घेऊन जाणार कुठे घेऊन जाणार हा भोसरीच्या तू बोलशील तिकडे तुला शिवायच ऐकायला तर बघ मी एवढं प्रेमळ शब्द तू बोल बड्डेला बदलापूर जावे का तू जो बड्डेला बदलापूर हा सांगा फोन करतो काय बोलताय पब्लिक कैसा है हां ते काय बोलताय कैसा कैसा है चिंदी गैंग बॉय हां उफ रियल बाय बी इधर तैयारी नहीं करा बेटा क्या बोलता है जेडी के बाल से भी छोटा है जेडी घातली आहेत ना तू तर आवाज तरी पकड ना बोल ना ब्रो ब्रो बी विल कावायची भाई अभी तुम लोग कांदिवली में आले ना भाई कांदिवली में आले तो तू अभी गॉगल पहन के मचा देना इधर एक नंबर नाचने का पैसा लेगा क्या मैं देता नाच के दिखा डीओपी अपना डीओपी है भाई अपना डीओपी कौन था डीओपी भाई बे अच्छा वाफ घेतोय ठीक लग रहा ना अभी वाफ काय करतोय तू वाईब आहे अच्छा वाफ घेतोय घे घे अभी ठीक लग रहा है ना वाईब आहे अरे मिलाय भी नहीं पैर टेक टू ही टेक टू वन रोलिंग गुड गुड अच्छा टेक टू पुढचं
क्यों दे वाइ बे अच्छा गुड 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 ये लोग कौन है क्रिकेट एक बॉय देना काय तो क्लॅप लवकर टेक वन लवकर ऍक्शन अरे दीपू बेटा किती टेक देतो रे रोलिंग तुझं काय क्लॅप का क्लॅप क्लॅप टेक फोर आहे हा टेक फोर आहे टेक फोर ऍक्शन अरे दीपू बेटा लूप वन टेक वन कंट्रोल मध्ये होतो मी त्याच्या पण कंट्रोल करतो तुम्ही कारण मी कटकट टाकतो तुम्ही वरती वरती वगैरे नाचू शकता करपाय वगैरे मी काम कर ना ऍक्च्युली काय माहिती आहे मम्मीचं भडकण्याचं रिझन काय आहे किचन हा तेच म्हणून ते करायचं तुम्हाला की तुम्ही कढई घे पकड घे वाईबे वाईबे असं फिरवलं ना असं खाली येतो पोलपाट विलपाट घेऊन वाईबे वाईबे अरे हा बघा पण वाई बे तोडला तोडला भाई मित्रांनो व्लॉग हॅज कम टू अन एंड बट सर्वात महत्वाचं म्हणजे या हफ्त्याचा व्लॉग टायमावर आलेला आहे मागच्या हफ्त्यात काश्मीरचा ब्लॉग आलेला आणि या हफ्त्यात हा ब्लॉग आलेला आहे सो आता मला तुम्ही थोडी थोडी अशी कन्सिस्टन्सी पकडली असा थोडा होऊन जाऊ प्रूव्ह हळूहळू काही चिणगीची गरज नाही ओके आणि तुम्ही बोंबाबोंब करायच्या आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जो आय पी एलचा फुटेज होता तो खूप आधी शूट केलेला आहे तो फक्त माझ्याकडे होता मला असं वाटलं की तो फुटेज तुम्हाला दाखवलं पाहिजे की यु नो काय काय किडे कांड केलेले आणि आता माझ्याकडे काहीच जुना फुटेज नाही आता सगळं संपलं आता सगळं फ्रेश ओके एकदम एकदम असं फ्रेश एकदम जसं तुम्हाला माहिती की लॉकडाऊन आहे आणि सुरुवात म्हणजे कॉन्टेंट वगैरे पोस्ट करत होतो बट नंतर जरा लेझी फील व्हायला झालं म्हणजे नील बरोबर पण माझं हे बोलणं झालेलं आमचं हे बोलणं झालेलं आणि त्याच्या असंही कॉन्टेंट वगैरे आहे बट असं बनवायला जरा मन नव्हतं करत बट आता आम्ही भेटलो डिवाईनच्या रील्ससाठी आणि मला वाटतं आता जरा पॉवर आणि सर्वांमध्ये टू मेक गुड कॉन्टेंट मला असं वाटतं की हे प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरसोबत आता झालं असेल इन दिस लॉकडाऊन आयडियाज कधी कधी असतात आपल्याकडे बट एनर्जी नसते करायची म्हणजे असं वाटतं की नको जरा ब्रेक घेऊ मेंटली कधी कधी थकून जातो आपण मला असं वाटतं की यू नीड टू फाईंड सम मोटिवेशन जसं माझं मोटिवेशन आहे टू वॉच कॉन्टेंट ऑर टू वॉच मूवीज ऑर असं काय काय गोष्टी आणि प्लस मी आता सर्व माझ्या मित्रांना एकत्र भेटलो सो जरा पॉवर आली एनर्जी सो जस्ट फाईंड युअर मोटिवेशन फक्त मला कॉन्टेंट क्रिएटर्सला हे सांगायचं की जास्त टेन्शन घेऊ नका या गोष्टीचं जर तुम्ही माझ्यासारखं काय फील करत असाल किंवा जर तुम्हाला काय कॉन्टेंट किंवा क्रिएटिव्ह ब्लॉक आला असेल फेज आहे तो प्रत्येक आर्टिस्ट आणि प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरच्या जीवनात असतो आणि तो फेजमधून बाहेर पडायला यू म्हणजे तिकडेच अडकून राहू नका यु नो की मला का नाही होतं मला का नाही होतं जरा तिथून लांब जावं फाईंड समथिंग एल्स यु नो काहीतरी म्हणजे काहीतरी दुसऱ्या गोष्टी करा आणि तुम्हाला परत तिथून एनर्जी मोटिवेशन भेटेल टू मेक कॉन्टेंट सो या हफ्त्याचं मला वाटतं फोकस गप्पा एवढेच होत्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज खाली कमेंट्समध्ये मला सांगा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला लवकर 50K करून टाका 1 लाख नंतर 1 मिलियन मग कसं कसं फटफट करून टाका पटकन आणि येस ऑफकोर्स जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणासोबत अजून प्रँक्स केले पाहिजे तर प्लीज मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कोणते प्रँक्स बघायला आवडेल ते पण मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा
आणि या डिवाईनची रील आली आहे, लोक जाऊन शेअर करा, कसली वाट बघताय म्हणजे तोडू नका, डिवाईनचे आपले चांगलेच रील चालू आहेत. अजून एक आयडिया मला डिवाईनची आली आहे, बट त्याला जरा स्ट्रक्चर करावं लागेल, बट लवकरच येईल ती. सो या फॉलो मी इंस्टाग्राम, स्प्रेड द चॅनल, लाईक कमेंट काय शेअर करा लवकर, आणि लवकर पहिला 50K करून टाका. ओके, असताला विस्ताला गस्ताला बसताला भाऊ.